राधानगरी धरणाचे 6 स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आलेले आहेत. भोगावती आणि दूधगंगा नदीला देखील महापूर आलाय. कोल्हापूरमधील 11 राज्यमार्ग बंद झालेले आहेत. अतिवृष्टीमुळे 37 प्रमुख मार्ग हे बंद करण्यात आलेले आहेत. कोल्हापूर आणि कोल्हापूरमधल्या आजूबाजूचा जो प्रदेश आहे, पश्चिम महाराष्ट्रामधला एकंदरच भाग, इथे जोरदार पाऊस कोसळतोय. कोल्हापूरमधील 11 राज्यमार्ग यामुळे बंद करण्यात आलेले आहेत. भोगावती नदीला तसेच दूधगंगा नदीला पूर आलाय. तर यासंदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अमर सिंह आपल्याशी जोडले गेलेले आहेत. अमर, आपण पाहतोय पश्चिम महाराष्ट्रात एकंदरच पाऊस धोधो कोसळतो आहे आणि आता भोगावती दूधगंगा नदीला देखील पूर आल्याचं आपल्याला कळत आहे. 11 राज्यमार्ग कोल्हापूरमधले बंद करण्यात आलेले आहेत. अधिकची माहिती. जाणवी, गेल्या 4 ते 5 दिवसापासून आपल्याला मुसळधार पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत थोडंफार झालेलं आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील राज्यमार्ग 11 राज्यमार्ग आहेत ते बंद करण्यात आले आणि 37 प्रमुख जिल्हा मार्ग आहेत तेही बंद करण्यात आले. करवीर असेल, चंदगड असेल, गडिंग्लज असेल, राधानगरी असेल, चंदगड असेल, गगनबावडा, पन्हाळा, करवीर, शिरोळ, हातकणंगले आणि हातकणंगलेतील काही राज्यमार्ग, शिरोळ राज्यमार्ग, चंदगड राज्यमार्ग हे प्रमुख राज्यमार्ग बंद केले आहेत. त्याबरोबर शिरोळ आणि शिरोळमधील प्रमुख जिल्ह्याला मार्ग जोडणारे तेही बंद करण्यात येईल. प्रत्येक बंधारे 83 बंधारे पाण्याखाली गेले आहेत, त्यामुळे हे राज्यमार्ग बंद केले आहेत आणि जिल्हा अंतर्गत मार्गही बंद केले आहेत. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावा असेही आदेश प्रशासन दिले आहे आणि प्रशासन त्यासाठी काम करत आहे. अगदीच. मात्र अमर, हे राज्यमार्ग कधीपर्यंत बंद राहणार आहेत? कारण राज्यमार्ग बंद राहण्यामुळे सगळ्याच गोष्टींना खरं तर फटका बसतोय. कधीपर्यंत हे राज्यमार्ग बंद असतील आणि त्या पुढच्या गोष्टी कशा ठरतील, काय या संदर्भात माहिती मिळते? थोड्याच वेळापूर्वी अधिकाऱ्यांनी सांगितलं की पाणी ओसरलं की राज्यमार्ग एक एक चालू करण्यात येईल, परंतु पाण्याचा वेग सतत वाढलेला आहे आणि नदी पात्रातले पाणी वाढत राहील. तसं तसं राज्यमार्गावरती पाणी येतं. राज्यमार्गावर हा लवकरात लवकर मोकळा करण्याचा प्रयत्नही प्रशासन करत आहे. गेल्या काही वेळापासून प्रशासन यासाठी काम करत आहे. आता कोल्हापुरातील थोडाफार पावसाला उसंत मिळाले आहे, परंतु घाटमाथ्यावर हा पाऊस मोठ्या प्रमाणात असल्यामुळे राज्यमार्ग हे बंद होऊ शकतात, परंतु लवकरात लवकर प्रशासन यासाठी सतर्क आहे. जी 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 अगदी. या संदर्भात माहिती घेतच राहू तुर्तास. धन्यवाद.